अगदी राजस्थानी घेवर असतात त्याचप्रमाणे हे घेवर दिसतात कोणीही ओळखणार नाही की हे घेवर टोस्टपासून बनवलेले आहे अतिशय सुंदर आणि ऑथेंटिक घेवर असतो त्याचप्रमाणे हे घेवर दिसतात घेवर खायचा तर असतो पण बनवता येत नाही त्याचसाठी ऑप्शन म्हणून आज आपण टोस्टचा घेवर कसा बनवायचा ते बघणार आहोत तर मग अशा प्रकारे टोस्टचं घेवर बनवून बघा अगदी राजस्थानी घेवरसारखाच लूक आणि टेस्टही या घेवरला येते चला तर मग हे घेवर कसे बनवायचे ते बघूया वेलकम टू माय चॅनल कीर्ती स्मार्ट किचन आज आपण टोस्टपासून घेवर कसे बनवायचे ते बघणार आहोत अगदी राजस्थानी घेवरसारखे हे घेवर दिसतात दिसायला अगदी सुंदर आणि टेस्टी असे हे घेवर होतात खेवर बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर इथे मी एक रस्कचं पाकिट घेतलं तर ब्रिटानियाचे हे रस्क घेतलेले आहे तुम्ही कुठलेही रस्क घेऊ शकता तर इथे मी दीडशे ग्रॅम रस्क घेतलेले आहे आता हे रस्क या प्लास्टिकमध्ये घालून घ्यायचे तर बघू शकता इथे हे रस्क मी या प्लास्टिकमध्ये घालून घेतले दोन ते तीन बॅचेसमध्ये हे रस्क आपल्याला फोडून घ्यायचे आहे तर याचा फाईन पावडर करायची गरज नाही कोर्स पावडर करायचा आहे तर अशा प्रकारे आपण जे चपाती लाटण्याचं बेलन असतं त्यांनी हे फोडू शकतं किंवा तुम्ही ग्लास किंवा तांब्याच्या सहाय्याने सुद्धा याला फोडून घेऊ शकता तर बघा आता ही अशा प्रकारे कोर्स पावडर तयार झालेली आहे पूर्ण फाईन पावडर अजिबात करायची नाही अशाच प्रकारे सगळ्या बॅचेस फोडून घ्यायच्या आणि याची कोर्स पावडर तयार करून घ्यायची तर इथे पूर्णपणे ही सगळ्या टोर्सची कोर्स पावडर तयार झाली आता रबडी बनवून घ्यायची आहे तर रबडी बनवण्यासाठी इथे मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे आणि दूध शक्यतो म्हशीचाच वापरा म्हणजे रबडी घट्ट होईल आता हे दूध अर्धा होऊपर्यंत उकळून घ्यायचं आहे तर आता इथे तुम्ही बघू शकता हे दूध छान असं उकळायला लागलेलं आहे आणि हे दूध पूर्णपणे उकळल्याच्या नंतर यात आपण खवा घालून घेणार आहोत तर इथे मी दीडशे ग्रॅम खवा घेतलेला आहे आणि हा खवा आपल्याला थोडंसं दूध घेऊन त्यात मिक्स करून घालून घ्यायचा आहे तर बघा आता हा खवा मी याच दुधातलं थोडंसं गरम दूध घेऊन व्यवस्थित फेटून घेतला आणि आता हा खवा फेटून घेतल्यानंतर या दुधामध्ये घालून घ्यायचा आहे म्हणजे आपली घट्ट अशी ही रबडी तयार होईल आता यात चार ते पाच मोठे चमचे साखर घालून घ्यायची आहे म्हणजे चार ते पाच टेबलस्पून यात साखर घालून घ्यायची आहे आणि ही साखरही यात व्यवस्थित मिक्स करून घ्यायची तर आता ही रवडी मस्त अशी तयार झालेली आहे ही गार झाल्यानंतर याला अजून घट्टपणा येतो आता इथे मी जाडबुडाची एक कढई घेतली यात वन फोर्थ कप पाणी घालून घेतलं आणि यातच अर्धा कप साखर घालून घेतली आता ही साखर या पाण्यात पूर्णपणे विरगळवून घ्यायची आणि ही साखर या पाण्यात विरघळल्यानंतर याला एक तारी पाक होईल इथपर्यंत कूक करून घ्यायचा आहे साखर विरगडली आता यात अर्धा टीस्पून इलायची पावडर घालून घ्यायची त्याचबरोबर एक टेबलस्पून म्हणजेच एक मोठा चमचा तूप घालून घ्यायचं आणि हे व्यवस्थित असं एकत्र एक करून घ्यायचं आणि तुम्ही बघू शकता आता इथे जवळपास एक तारी पाक तयार झालेला आहे आता यात टोसची जी कोर्स पावडर तयार करून घेतली होती ती कोर्स पावडर घालून घ्यायची आणि आचेवरच याला दोन ते तीन मिनटं या पाकामध्ये परतून घ्यायचं दोन ते तीन मिनटानंतर याला छान असं टेक्स्चर येतं आता इथे जर कोर्स पावडर घातल्यानंतर मिश्रण जास्त वेळ गॅसवर राहिलं आणि कडक झालं तर यात अर्धा टीस्पून दूध घालून परत याला गॅस बंदच असताना एकत्र करून घ्यायचं म्हणजे हे जे मिश्रण आहे ते व्यवस्थित होईल आणि याचा कडकपणा निघून जाईल तर आता इथे तुम्ही बघू शकता हे मिश्रण छान असं तयार झालेलं आहे आता इथे मी अशा प्रकारे दोन प्लेट घेतल्या आणि या प्लेटमध्ये बटर पेपर घालून घेणार आहे तर बटर पेपरऐवजी तुम्ही प्लास्टिक किंवा ॲल्युमिनियम फॉइल पेपरसुद्धा घालून घेऊ शकता आता या दोन्ही प्लेटमध्ये मी बटर पेपर घालून घेतला या बटर पेपरला या ब्रशच्या सहाय्याने तुपाने ग्रीस करून घ्यायचं आणि आता यात टोस्टच्या कोर्स पावडरचं जे मिश्रण आहे ते घालून घ्यायचं हे सगळं मिश्रण या दोन्ही प्लेटमध्ये व्यवस्थित भरून घेतलं आणि आता अशा प्रकारे ग्लास वाटी किंवा अशा प्रकारचा छोटा पेला घेऊन याला थोडंसं हाताला प्रेशर देऊन घट्ट असं प्रेस करून घ्यायचा आहे तर आता इथे तुम्ही बघू शकता हा छान असा याला आकार आलेला आहे अशाच प्रकारे हा दुसराही घेवर व्यवस्थित तयार करून घ्यायचा आता हा दुसराही घेवर व्यवस्थित तयार झालेला आहे आता याला ऑथेंटिक घेवर सारखं लूक देण्यासाठी इथे मी अशा प्रकारचं एक छोट्या डबीचं झाकण घेतलं आणि याचा जो मधला भाग आहे तो या झाकणाच्या सहाय्याने काढून घेतला तर आता हा परफेक्ट असा हा घेवर दिसतो अशाच प्रकारे या दुसऱ्याही घेवरच्या मध्यभागी या झाकणाच्या सहाय्याने हा भाग काढून घ्यायचा तर बघा आता या घेवरलाही छान असा लूक आलेला आहे आता हे घेवर या बटर पेपरमधून काढून घ्यायचे तर बघा आता या घेवरला जसं राजस्थानी घेवर असतो त्याचप्रमाणे लूक आलेला आहे आता या दुसऱ्याही घेवरला या बटर पेपरमधून काढून घ्यायचं तर या दुसऱ्याही घेवरला छान असा चान लूक आलेला आहे आता यात रबडी घालून घ्यायची तर गार झाल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता ही घट्ट अशी रबडी तयार झाली इथे रबडी बनवताना तुम्ही अर्ध्या लिटरऐवजी एक लिटर दूधसुद्धा घेऊ शकता एक लिटर दूध घेतल्यानंतर तुम्हाला खव्याचा उपयोग करायची गरज नाही आता ही रबडी घालून झाली त्याचबरोबर इथे मी ड्रायफ्रूट्सचे काप घालून घेतले तर इथे मी बदाम आणि पिस्त्याचे काप घालून घेणार आहे आणि या दोन्ही घेवरला गार्निश करून घेणार आहे तर बदामचे काप घालून झाले त्याचबरोबर पिस्त्याचेसुद्धा काप घालून घ्यायचे आणि हे पिस्त्याचे काप घालून घेतल्यानंतर यावर तुम्ही सिल्वर वर्क लावू शकता किंवा अशा प्रकारे गुलाबाच्या पाकळ्यासुद्धा लावू शकता या गुलाबाच्या पाकळ्या केकच्या शॉपमध्ये इझिली मिळतात तर आता इथे तुम्ही बघू शकता हे छान असे ऑथेंटिक घेवरसारखेच टोस्टचे घेवर तयार झाले अगदी मार्केटमध्ये मिळते त्याचप्रमाणे हे घेवर दिसतात तर इथे रबडी बनवताना मी अर्धा लिटर दूध घेतलं आणि दीडशे ग्रॅम म्हणजेच वन फिफ्टी ग्रॅम खवा घेतला त्याऐवजी तुम्ही एक लिटर दूध घेऊन ते दूध अर्ध होईपर्यंत आटवून घेऊ शकता आणि त्यानंतर त्याची जशी ही खवा घालून दाटसर रबडी झाली तशाच प्रकारे रबडी तयार होते तर आजची माझी ही एक वेगळ्या पद्धतीच्या घेवरची रेसिपी आवडल्यास चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेलायकॉनही प्रेस करा म्हणजेच नवीन रेसिपी आल्या सगळ्यात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला येईल लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका पुन्हा एकदा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद